ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददाति स्वपदान्तिकं वन्देहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन्वैष्णवाश्च श्रीरूपं सागरजातं सहगणारघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च। हे कृष्णकरुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेशगोपिकाकान्तराधाकान्त नमोऽस्तुते। नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे तप्तकाञ्चनगौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। उपस्थित सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये अगदी सहर्ष अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। खरं तर आजचा दिवस आहे ना, खूप खूप महत्वाचा आहे, कारण आहे ना आज सफाला एकादशी आहे आणि पुढं आपण बघणार आहोत की विभूती योगामध्ये त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणतायत, ते त्यांच्या शक्तींबद्दल आणि त्यांच्या विभूतीबद्दल ते सांगतात। तर ते म्हणतात मासानां मार्गशीर्षः, म्हणजे हा जो चालू महिना आहे तो मार्गशीर्ष महिना आहे। तर ते भगवंत म्हणतात की स्वतः मी आहे। त्याच्यानंतर तिथींमध्ये एकादशी तिथी भगवंत आहेत, म्हणजे माधव तिथी भगवंतांना ती माधव तिथी आज आहे एकादशी। त्याच्यानंतर स्वयं भगवंत त्यांची जी वाणी आहे ती म्हणजे भगवद्गीता आहे। तर या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आज आपण अनुभव घेणार आहोत। अतिशय दिव्य अशी भगवद्गीता आहे आणि त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर तुम्ही खूप सगळेजण आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत की प्रभुपादांनी आपल्याला भगवद्गीता जशी आहे तशी देऊन आपले एक म्हणतो ना ज्ञानचक्षु उघडण्याचा एक खूप तळमळीने असा तो प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या आधारावरती आपलं जीवन आपण खूप चांगल्या पद्धतीने जगून इतरांना देखील या भाग्यामध्ये सामावून घेऊ शकतो प्रचाराच्या माध्यमातून। तर आपण आज सुरू करूयात। आपल्याकडं भगवद्गीता जशी आहे तशी आहे, तर त्यांनी सर्वांनी ती भगवद्गीता समोर ठेवावी विनंती आहे, कारण हे भगवंताचं प्रेमपत्र आहे, ते आपण नित्य वाचलं पाहिजे। त्याच्यामुळे आपण याच्यातून समजून घेऊ शकतो की हे भगवंताचे काय उपदेश आहेत। तर विशेषतः असं आपलं भाग्य आहे की आपल्याला मराठी मधून खूप छान पद्धतीने या सगळ्या श्लोकांचं विवरण म्हणतो आपण, जे तात्पर्य आहे ते प्रभुपादांनी दिलेले आहे। तर आपण आतापर्यंत प्रथम अध्याय पाहत, त्याच्यामध्ये अर्जुनाच्या विषादाबद्दल चर्चा केलेली आहे। त्याचं नावच आहे अर्जुन विषाद योग, आणि असं पण म्हटलं जातं की सैन्य निरीक्षण हे देखील नाव आहे, कारण श्लोक क्रमांक 1 ते 25 पर्यंत सैन्य निरीक्षणावरती आधारित असे ते श्लोक आहेत। अर्जुन ज्या वेळेला सांगतात भगवंतांना की तुम्ही सैन्याच्या मध्ये रथ घेऊन जावा म्हणून साठी, ते जेव्हा भगवंत त्यांच्या रथाचं सारथ्य करत आहेत त्यावेळेस अर्जुन त्यांना तसा विनंती करतात की रथाला तुम्ही सैन्याच्या मध्येमध्ये घेऊन जावा। त्याच्यानंतर श्लोक 26 ते 46, तर त्याच्यामध्ये या सगळ्या निरीक्षणाचा परिणाम अर्जुनावर काय होतो, त्याची काय मनस्थिती होती, त्याची काय अवस्था होती, तर ते या पुढच्या श्लोकांमध्ये 26 ते 46 श्लोकांमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे।
तर आपण आतापर्यंतच्या सर्व मैत्रिणींनी माताजींनी दिलेले सगळे लेक्चर्स ऐकले, सुंदर होते ते. आणि यापूर्वीच्या गीतामृत मालिकेमध्ये पाहिले की युद्ध करण्यासाठी इच्छेने प्रेरित झालेल्या नातेवाईकांना, मित्रांना, गुरुजनांना पाहून अर्जुनाला काय वाटले की त्याला सर्व अवयवांना त्यांच्या कंप सुटला, त्याच्यानंतर त्याचं मुख कोरडे पडले, त्याच्या हातातून गांडीव धनुष्य जे त्याची शान आहे तर ते पण गळून जायला लागले, त्याच्यानंतर त्वचेचा दाह होऊ लागला. अर्थात त्याच्या अंतकरणामध्येच हे सगळं पाहून दाह झाल्यामुळं, भयामुळं त्याची अवस्था तशी झाली होती. आणि त्याच्यामुळं त्याच्या त्याला वाटत होत की आपल्या अंतकरणात जो दाह होतोय त्याच्यामुळे आपल्या त्वचेचा देखील दाह होतोय, अशी अवस्था अर्जुनाची झालेली आहे. आणि सैन्य निरीक्षण करताना अर्जुनाने जेव्हा पाहिलं की त्यांचे इतके जवळचे नातेवाईक आहेत, आजे आहेत, त्याच्यानंतर गुरुजन आहेत, त्याच्यानंतर नातवंड आहेत, त्यांची मित्र आहेत, सासरे आहेत, मामे लोक आहेत, तर त्याच्यामुळं अर्जुन आहे ना भयाने एकदम व्याकुळ झालेले दिसून येतात. आणि त्यांनी विचार केला की राज्यासाठी इतक्या जीवांची हत्या करायची कशासाठी एवढं, आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये हे पुढचे सगळे विचार यायला लागले की ते म्हणायला लागले की एवढ्या जणांची हत्या करण्यापेक्षा धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणं जास्त योग्य होईल, आणि राज्यापासून मिळणारं सुख तर ते तरी मी कशासाठी अनुभवू, आणि कसं ते मला सुख अनुभवता येणार आहे, कारण तेही शाश्वत नाहीये, आणि त्यासाठी स्वजनांची हत्या करणं, स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे देखील अर्जुनाला योग्य वाटत नव्हतं. आणि काल सौ माधुरी भक्ती माताजींनी आपल्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं की श्रीकृष्णांना अर्जुन माधव म्हणून संबोधतात, आणि अर्थात ते म्हणतात की तुम्ही तर सौभाग्य देवतेचे पती आहात, आणि त्यांना असं दर्शवायचं होतं की ज्यामुळे अर्जुनावरती दुर्भाग्य ओढावेल, सगळ्या जणांवरती दुर्भाग्य ओढावे, तर अशा गोष्टी तुम्ही का करायला सांगताय मला, हेच अर्जुन वारंवार त्या अशा प्रकारचे विचार अर्जुनाच्या मनात येत होते आणि ते त्या श्लोकांमधून ते व्यक्त करत होते. आणि काल माताजींनी हे पण सांगितलं उदाहरणाद्वारे खूप छान पद्धतीने की अधिकृत पाप म्हणजे काय, अनधिकृत पाप म्हणजे काय, आणि त्याच्यातील फरक त्यांनी छान समजून सांगितला. त्याच्यानंतर सहा प्रकारचे आतताई हे वेगवेगळ्या प्रसंगांमधून जे पांडवांवरती ओढावलेले होते दुर्योधनामुळे, तर दुर्योधन आणि मंडळी ही कशा प्रकारे आतताई आहेत हे देखील त्यांनी खूप छान पद्धतीने स्पष्ट करून सांगितलं. आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक 37 आणि 38. तर बघूयात अर्जुन या श्लोकामध्ये काय म्हणत आहे. कृपया सगळ्यांनी हा श्लोक वाचण्याचा प्रयत्न करावा. श्लोक क्रमांक 37. यद्यपेते न पश्यंती लोभोपहत चेतसहा कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहे च पातकम. श्लोक क्रमांक 38. कथम न नेयमे कथम न ज्ञेयमस्माभिः पापात् अस्मान्निवर्तितुम् कुलक्षय कृतम् दोषम् प्रपश्यत् जनार्दना. अर्थात जनार्दन, हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला, तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यांमध्ये का सहभागी व्हावे. अर्जुन श्रीकृष्णांना जनार्दन म्हणून संबोधतात आणि त्यांना हा प्रश्न विचारतायत की अशा प्रकारचे पाप कृत्यामध्ये आपण कशासाठी सहभागी व्हायचे. तर युद्ध न करण्यासाठीचं अर्जुन एक कारण अर्जुन या ठिकाणी देत आहेत. ते सांगतात की कुलधर्म नष्ट होईल, या युद्धामुळे कुलधर्म नष्ट होईल. प्रथम कारण तर त्यांनी सांगितलेलंच की त्यांनी त्यांना नातेवाईकांविषयी करुणा वाटत होती, ती दया वाटत होती, युद्धासाठी जमलेल्या सगळ्यांप्रतीची त्यांची जी करुणा आहे त्या करुणेपोटी त्यांनी पहिल्यांदा नकार दिला. त्याच्यानंतरचं जे आहे ते कुलधर्म नष्ट होईल, आणि अशा प्रकारचं राज्य आपण नातेवाईकांना ठार करून दाखवणार तरी कोणाला आहोत, उपभोग तरी कसा करू शकतो, हे एक कारण होत. आपण थोडीशी एक बॅकग्राऊंड पाहूया या श्लोकामागची आणि इतिहास पाहूया, पूर्व इतिहास काय. आता पांडूपेक्षा धृतराष्ट्र हे वयाने मोठे होते, परंतु ते अंध होते, त्याच्यामुळे राज्य त्यांना मिळू शकणार नव्हतं. त्याच्यामुळे झालं काय की पांडूंना राजा करण्यात आलं. आता
काही दिवसांनी पांडूंनी खूप छान पद्धतीने राज्यकारभार करायला सुरुवात केली. अनेक राज्यांवरती त्यांनी प्रभुत्व प्रस्थापित केलं. त्याच्यानंतर खजिन्यामध्ये वाढ केली. चांगल्या पद्धतीने ते राज्यकारभार करत होते. परंतु त्यांना एक प्रकारचे काय म्हणतो आपण, विरक्ती आलेली होती त्यावेळी. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण वनामध्ये निघून जायचं. आणि त्यांच्याबरोबर मग त्यांच्या पत्नी देखील निघाल्या, कुंती देवी आणि माद्री, या दोघी जणी त्यांच्याबरोबर वनामध्ये निघून गेले. त्याच्यानंतर काय झालं की दुर्दैवाने त्यांना एक शाप मिळाला एका ऋषींकडून. आणि नंतर मग ते वनामध्ये तसंच निवास करत राहिले. मग पुढं काय झालं की त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हायला लागली. अर्थात ती होतीच, परंतु त्यावेळेस त्यांना प्राकर्षाने असं वाटायला पाहिजे की पुत्र प्राप्ती व्हायला पाहिजे, कारण पुढील राज्य हे कसं चालणार आपलं हस्तिनापुराचं. म्हणून त्यांनी ती इच्छा कुंतीजवळ व्यक्त केली. आणि कुंती देवींनी मग दुर्वासा मुनींच्या जे त्यांना वरदान मिळालं होतं, त्या वरदानाच्या आधारावरती पांडुराज्याच्या विनंतीला मान देऊन तीन पुत्राची उत्पत्ती केली, जे आहेत युधिष्ठिर, त्याच्यानंतर भीमसेन आणि अर्जुन. आणि माद्री देवींनाही इच्छा झाल्यामुळं यांच्यापासून दोन पुत्रांची प्राप्ती झाली. अश्विनी कुमारांपासून माद्री देवींना, ते आहेत नकुल आणि सहदेव. तर आपण हे जाणतोच की काही वर्षांनी पांडूंचा मग दुर्दैवी अंत झाला. आणि त्याच्यानंतर माद्री सती गेल्या त्यांच्या सोबत, आणि कुंती देवी आणि पाच पुत्रांसहित वनामध्ये राहू लागल्या. कालांतराने मुलं जेव्हा छोटी होती, थोडीशी मोठी झाल्यानंतर ते हस्तिनापुरामध्ये आले. त्यांचं स्वागत करण्यात आलं. पण तोपर्यंत काय झालेलं होतं की धृतराष्ट्राला देखील 100 पुत्र झालेले होते या युधिष्ठिरानंतर. आणि इकडं युधिष्ठिर महाराज जरी मोठे असले तरी देखील हा जो दुर्योधन होता त्याची अशी मानसिकता झाली होती की आपणच राजपुत्र आहोत, कारण आपले वडीलच हे बघत होते. धृतराष्ट्र जेव्हा पांडू महाराज निघून गेले होते तेव्हा ते कारभार धृतराष्ट्रच पाहत होते. तर आपणच आता राजपुत्र आहोत आणि भावी आपणच इथले राजा होणार आहोत. आणि ते त्यांचं आचरण त्या मुलांचं एवढं अति वाईट स्वभावाचे होते, गर्विष्ठ होते, उद्धट होते. त्याच्यानंतर त्यांचं जे संगोपन झालेलं होतं ते देखील अशा प्रकारचं होतं की उद्दामपणाचं जरी असलं तरी सुद्धा एक प्रकारे त्यांना आपण राजा होणार आहे दुर्योधनाला ही मानसिकता झालेली होती. आणि अशा अवस्थेमध्ये आपण राजा होणार आहे भावी काळातला, तर ते स्वप्न दुर्योधन बघत असताना पांडू महाराजांचे हे जे पुत्र आहेत तर त्यांची एंट्री होती हस्तिनापुरामध्ये. आणि हे जे पांडव आहेत ते अत्यंत संवेदनशील, इतरांचा विचार करणारे, दयाळू, सहनशील अशा स्वभावाचे होते. ते भगवंताचे भक्त असल्यामुळे सर्व गुण संपन्न होते. आणि हे सगळं असताना, चालू असताना त्यांनी त्यांच्या वर्तनाने सगळ्या प्रजेला त्यांच्या चांगल्या सद्गुणांमुळे जिंकून घेतलेलं होतं. पितामह भीष्म देखील त्यांच्या वर्तनामुळे, त्यांच्या सहनशीलतेमुळे, त्याच्यानंतर त्यांच्या एक दैवी अशा गुणांमुळे पितामह भीष्म देखील त्यांच्याकडे आकर्षित झालेले होते. त्यांचं संगोपन एकत्र झालं, दुर्योधन आणि 100 पुत्र, त्याच्यानंतर 5 पांडव, ह्या सगळ्यांचं संगोपन एकत्र झालं. त्यांनी एका गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं. अशा पद्धतीने त्यांचं चाललेलं होतं. तर नंतर काय झालं की जेव्हा दुर्योधनाच्या हे लक्षात आलं की हे जे पांडव आहेत ते खूप जण त्यांची लोकप्रियता खूप वाढतीये आणि हे आपल्या भविष्य काळातील आपल्या स्वप्नांमध्ये हा अडसर असणार आहे, मग त्याच्यामुळं जो दुर्योधन आहे त्याच्या मनामध्ये जी द्वेषवृत्ती निर्माण झाली, तर द्वेषवृत्तीमुळे त्याचं एक गोलच बनलं की ह्या पांडवांचा कशा पद्धतीने आपण विनाश करायचा, त्याच्यानंतर त्यांना कसं नुकसान पोहोचवायचं, त्याच्यानंतर त्यांना कसा एक म्हणतो ना आपण प्रजेपासून दूर सारायचं, या गोष्टीचाच विचार कायम दुर्योधनाच्या मनामध्ये असायचा. म्हणून इथं म्हटलेलं की लोभ पहत चेतसा. जरी ते एका घरातले, एका वंशातले होते तरी दुर्योधन त्यांना शत्रू म्हणून पाहू लागला आणि त्यांचा विनाश करण्यासाठीच त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ते मोठं स्वप्न, त्याचं गोल बनवलं ते. मग दुर्योधनाने किती कट कारस्थाने केली असतील त्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी किंवा त्यांच्या नष्ट करण्यासाठी.
तर दुर्योधनाने असंख्य कट कारस्थाने केली. आपण पाहू शकतो इतिहासामध्ये की काय घडलेलं आहे, पांडवांच्या जीवावर किती बेतलेलं आहे. तर ही सगळी कट कारस्थाने केलेली असताना अर्जुन असा विचार करत होते की दुर्योधन या राज्याच्या लोभामुळे जरी आंधळा झालेला असला, पण आपण तर ह्या गोष्टी पाहू शकतोय की ह्या युद्धाचा परिणाम काय होणार आहे, किती कितीतरी जणांचं जीवन नष्ट होणार आहे, त्याच्यामुळे काय एक दारुण दृश्य अर्जुनापुढे उभं राहतंय की संपूर्ण कुलक्षय कृतम, म्हणजे इथं जे त्यांनी म्हटले की मित्रांना मारून ते जे पाप आपल्याला लागणार आहे ते कसं असणार आहे, त्याचं प्रतिक्रिया किती मोठी असणार आहे. म्हणून अर्जुन इथं म्हणतात की कथम न केय अस्माभी, आपण तरी हे जाणतोय की याचा दुष्परिणाम काय होतोय, दुष्परिणाम काय भविष्यात होणार आहे, एतेन पश्यंती, आपण पाहू शकतोय, मग आपण समजतोय, मग कशासाठी अशा गोष्टी करायच्या. आपल्याला तरी हे ज्ञान आहे की या सगळ्या गोष्टींचा युद्धाचा परिणाम काय होणार आहे, मित्रांना मारून पाप लागणार आहे, त्याच्यानंतर नातेवाईकांना ठार करून पाप लागणार आहे, त्याची प्रतिक्रिया केवढी मोठी असणार आहे, हे सगळं आपल्याला कळतंय. मग ह्या गोष्टी आपण का करायच्या. आणि हे जरी खरं आहे, अर्जुन हेही म्हणतात की हे जरी खरं आहे की दुर्योधनाची वृत्ती चुकीची आहे, तो चुकीच्या पद्धतीने वर्तन करत आहे, तरी देखील आपण या गोष्टी करायला नाही पाहिजे. आणि आपण या गोष्टी का कराव्यात, युद्ध का करावेत, त्याच्यामुळे संपूर्ण कुळाचाच नाश होईल, ते चुकीचे वागले म्हणून आपण देखील चुकीचं वागता कामा नये, ही अर्जुनाची प्रवृत्ती आहे, विचार आहे. आपण का पाप करावे आणि त्या पापाची शिक्षा त्यांना देखील मिळणार आहे, परंतु ते या गोष्टीपासून अजाण आहेत, पण आपण तर ह्या गोष्टी जाणतोय, मग कशासाठी या गोष्टी करायच्या. प्रथम दयेच्या आधारावरती ते युद्ध करण्यास नकार देतात, त्याच्यानंतर उपभोग कसा घेऊ शकणार मी या सगळ्या राज्याचा, त्याच्यामुळं वर्तमान काळामधला ते विचार करतायत आणि भविष्य काळामधला देखील ते विचार करतायत की अशा पापांमुळे, मित्रद्रोह केल्यामुळं किंवा नातेवाईकांना ठार केल्यामुळं, गुरुजनांना ठार केल्यामुळं, जे सगळेजण जमलेले आहेत युद्ध करण्यासाठी, त्या सगळ्यांना ठार केल्यामुळं जी रिॲक्शन मिळणार आहे पापाची, तर ते भविष्य काळामध्ये ती रिॲक्शन सुद्धा प्रतिक्रिया देखील खूप वाईट असणार आहे, मग त्या गोष्टीसाठी आपण कारणीभूत कसं व्हायचं. तसं पाहता अर्जुनाने भगवंतांना, खरं बघायला गेलं तर एक लेक्चर मध्ये मी खूप छान ऐकलं ते तुमच्याशी शेअर करते, तसं पाहता अर्जुन भगवंतांना समक्ष पाहत होते कुरुक्षेत्रावरती, जसं त्यांनी सैन्याचं निरीक्षण केलेलं आहे त्याच पद्धतीने भगवंत साक्षात त्यांच्या समोर आहेत, अगदी जवळच भगवंत त्यांच्या उभे आहेत. आणि सर्व काही सैन्यांना पाहून स्वतःच्या मनाच्या आधारावर अर्जुन तर्क करत आहे, जरी भगवंत त्यांच्या जवळ आहेत तरी भगवंताचं प्रकटीकरणच यासाठी झालेलं आहे की अधर्माचा विनाश करण, हे भगवंत त्याच्यासाठीच प्रकट झालेले आहेत, तरी देखील अर्जुनाला हे लक्षात येत नाही, कारण ते स्वतःच्या बुद्धीच्या आधारावरती, त्याच्यानंतर स्वतःच्या मनाच्या आधारावरती ते तर्क करत आहेत, कारण अर्जुन बहिर्मुख झालेले आहेत, स्वतःच्या मनाच्या आधारावरती अशा प्रकारचे तर्क करत आहेत आणि म्हणून ते दुःखी झालेले आहेत. तर या श्लोकातून आपण दोन गोष्टी पाहत आहोत आणि ते आपण पुढे चर्चा करत आहोत की आता एक मी उदाहरण ऐकलं होतं या संदर्भात, या श्लोकाच्या संदर्भामध्ये मी तुमच्या पुढे मांडते, त्याच्यानंतर आपल्याला ते गोष्टी समजून घ्यायला खूप सोपं जाणार आहे. तर एक रस्त्यावरून एक गाडी जात होती, लांबचा प्रवास करत असताना गाडीमध्येच बंद पडली. बंद पडल्यानंतर जवळपास कुठं गॅरेज आहे का त्या व्यक्तीने शोध घेतला आणि एक मनुष्य त्यांना सापडला. त्याच्यानंतर तो गॅरेजवाला तिथं आला, तो मनुष्य, त्याने गाडीला कान लावला इंजिनाला, त्याच्यानंतर एक हातोडा घेतला आणि त्या हातोडा ठराविक ठिकाणी मारला आणि तर गाडी लगेच चालू झाली, गाडी चालू झालेला आवाज आला आणि लगेच त्या जो दुरुस्त करणाऱ्या माणसाने त्या गाडीच्या मालकाला पैसे मागितले की 1000 रुपये द्या. तो गाडीचा मालक म्हणाला, कसा 1000 रुपये, एवढेशा हातोडा मारण्याचे 1000 रुपये तुम्ही मला मागताय? तर तो म्हणतो कसा की हातोडा मारण्याचे फक्त 10 रुपये आहेत, पण हातोडा कुठं मारायचा आणि किती
तीव्रतेने मारायचा त्याचे 990 रुपये आहे. याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजून येते की प्रशिक्षण हे खूप गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीसाठी. कुठलीही समस्या आली तर त्याच्यावरती जो उपाय असतो तो प्रशिक्षित व्यक्तीकडून आपण घेतला पाहिजे, किंवा कुठलाही सल्ला हा प्रशिक्षित व्यक्तीकडून आपण घेतला पाहिजे. म्हणजे प्रशिक्षणाला खूप महत्व आहे. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की या ठिकाणी त्यांचं जे महावाक्य ते खूप लागू पडतं, म्हणून साठी आपण ते स्मरण करूयात. तर ते म्हणतात की ताण तणाव आपल्याला तोडू शकतो किंवा आपल्याला प्रगती करण्यास मदत करू शकतो. हा कृष्ण भावना भावित बुद्धी आपल्याला योग्य मार्गाने ताणतणावांचा सामना करण्यास शिकवते. आपल्या देखील आपल्या देखील जीवनामध्ये आपण पाहतो की आपण अनेक प्रसंगामध्ये किती गोंधळलेला असतो. आपल्याला कधी कधी तर पाप काय पुण्य काय किंवा याला काय प्रतिक्रिया असणार आहेत त्याच्यानंतर हे आपल्याला समजू शकत नाही. त्याचं आपण विश्लेषण योग्य प्रकारे करू शकत नाही. जेव्हा आपल्याला हे परिस्थितीचा आकलन व्यवस्थित होत नाही तर मग आपण त्यांना कशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो. कदाचित आपण चुकू शकतो आणि एखाद्या चुकीमुळे पुढचे निर्णय देखील आपले चुकू शकतात. तर हे जे आहे हे शास्त्र जे आहे गीता, तर ते आपल्याला योग्य काय अयोग्य काय चांगलं काय वाईट काय पाप म्हणजे काय पुण्य म्हणजे काय अन्याय म्हणजे काय सहनशीलता म्हणजे काय याच्यामध्ये भेद करण्याची बुद्धी आपल्याला देते. ती जी बुद्धी आहे ती आहे कृष्ण भावना भावित बुद्धी. जसं महाराज म्हणतात की कृष्ण भावना भावित बुद्धीमुळे आपल्याला योग्य मार्गाने ताणतणावांचा सामना करण्यास शिकतो आपण या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणून आपल्या मनाला प्रशिक्षित करण्याची खूप गरज आहे आणि ते प्रशिक्षण आपल्याला या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. तर आपण कधी कधी असं बघतो की आपल्याला अशी भावना येते, जसं अर्जुन अन्याय सहन करण्याची भाषा बोलतात, ते म्हणतात की मी साधू झालेलो परवडत, साधू होऊन मी जंगलात जाईल पण ह्या लोकांना मारणार नाही. खरं तर ते क्षत्रिय आहेत. कोण बोलत आहे हे सगळ्या गोष्टी? अर्जुन जे खूप महान धनुर्धर आहेत, गांडीव धनुष्य ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांनी प्रशिक्षण सगळं कृपाचार्य त्याच्यानंतर द्रोणाचार्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेले आहे. खरं बघायला गेलं तर ते युनिव्हर्सिटीमधले गोल्ड मेडलिस्ट आहेत, तरी सुद्धा त्यांची मनस्थिती अशा प्रकारची झालेली आहे, गोंधळलेली मनस्थिती आहे. आणि आपण बघतो की ते आता ज्या नातेवाईकांपुढे युद्ध करण्यासाठी नकार देत आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे, तेच अर्जुन विराट राजाच्या त्या ठिकाणी जेव्हा हे सगळे दुर्योधन आणि मंडळी पितामह भीष्म द्रोणाचार्य सगळेजण युद्ध करण्यासाठी आले होते विराट राज्यावर आक्रमण करण्यासाठी त्यांच्या गायी चोरून नेण्याच्या निमित्ताने, त्यावेळी तेच अर्जुन बृहन्नलेच्या रूपामध्ये सामना करण्यासाठी उभे होतेच. म्हणजे अर्जुनासारखा क्षत्रिय वीर युद्धासाठी नकार देणं हे कदापि शक्य नाहीये द्यूत्यासाठी किंवा युद्धासाठी. परंतु आत्ताची जी त्यांची मनस्थिती झालेली आहे ती अनुकंपेमुळे झालेली आहे, एक स्वतः तर्क करण्याच्या बुद्धीमुळे झालेली आहे. ते हे विसरून जातात की आपण क्षत्रिय हो, देवी देवतांवरती सुद्धा त्यांनी विजय मिळवलेला होता. त्याच्यानंतर शिवजी ब्रह्माजी आणि स्वतः भगवंतांना देखील ते किती प्रिय होते. इंद्रांनी देखील त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या दिलेल्या होत्या, अस्त्र दिलेले होते, शिवजींनी अस्त्र दिलेले होते, अग्नींनी काय काय देणग्या दिलेल्या होत्या, हे सगळ्या गोष्टींचा त्यांना विसर पडलेला आहे. कारण त्यांचा ना मानसिक गोंधळ झालेला आहे आणि ते असे विचार व्यक्त करतायत. इथं प्रभुपादांनी खूप छान सांगितलं की एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्वितीयसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकत नाही कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा. किती मनुष्यहानी होईल, त्याचं किती नुकसान होणार आहे याच्याबद्दल हा अज्ञानी आहे म्हणून हा युद्ध करण्यासाठी तयार होतोय. परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता. आणि बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते, पण अशा बंधनांचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरवता येत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरवले.
पण आपण इथं बघतो की जसं महाराजांनी सांगितलं की कृष्ण भावना भावित बुद्धी आपल्याला या गोंधळाच्या परिस्थितीतून वर काढते आणि त्याच्यामुळं आपल्याला एक स्पष्ट असा मार्ग दिसतो. ज्या वेळेला आपण अशा मनस्थितीमध्ये असतो, गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असतो, वेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं आपल्याला, तर त्याच्यातून आपण बाहेर येऊ शकतो आणि योग्य पद्धतीने आपलं जीवन आपल्याला छान पद्धतीने जगता येऊ शकतं. तर गीता, भगवद्गीता जशी आहे तशी मैत्रिणींनो खऱ्या अर्थानं आपली ही मैत्रीण आहे, कारण जी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोलाचं मदत आपल्याला करणार आहे आणि योग्य ते मार्गदर्शनामुळं आपलं जीवनही आनंदी बनू शकतं. हरे कृष्णा. तर कोणाला काही प्रश्न असेल तर कृपया विचारा, मी माझ्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करीन, आणि माझं जर काही चुकलं असेल किंवा जास्त वेळ घेतला गेला असेल तर क्षमस्व. हरे कृष्णा. अजून एक गोष्ट इथं नमूद करायची आहे की अन्याय सहन करणं म्हणजे अन्यायाला सहन करताना आपल्याला काय वाटतं, सहनशीलता म्हणजे अन्याय सहन करणं, तसं नाहीये. तर खरी सहनशीलता याच्यामध्ये आहे की अन्यायाविरुद्ध लढताना जे संघर्ष येतील आपल्याला, त्या संघर्षांना, त्या परिस्थितीला सहन करणं ही खरी सहनशीलता. अन्यायाविरुद्ध लढायचं आहे परंतु त्याच्यासाठी जे संघर्ष येतात त्याला सहन करायचा, ती खरी सहनशीलता आहे. तर याच्यातून आपण या गोष्टी देखील शिकू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहेत? थँक्यू माताजी. कुणाला काही प्रश्न? कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अदरवाइज बोलू. प्रश्न. थँक्यू. थँक्यू. लेक्चर जरूर ऐका, सुपर्णा माताजी आपल्याला सांगणार आहे. थँक्यू. हरे कृष्ण. हरी बोल. सगळ्यांनी 2 वाजता शार्प जॉईन व्हा, म्हणजे 2 च्या आधी 5 मिनिट जरी जॉईन झाले ना तर आपण वेळेत चेक करू शकतो आणि थँक्यू माताजी. हरी बोल माताजी. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. Thank you. Wind up. Thank you. Thank you.